हॅलो चेक तर चला अच्छा रात्रीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल. जे गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कलोते रहते संघ लहान दामणी टीमचे बिग पॅकर सरतात संजयजी चौधरी मेन फ्रॉम गाडेश्वर त्यांच्या खरं तर प्रेरणार्थकाली हा संघ पुरस्कृत केलाय या स्पर्धेमध्ये. एक मोठी स्पर्धा आणि आज देखील त्यांच्या चेहऱ्यावरती खरं तर आपल्याला स्माईल पाहायला मिळेल. आज टॉप फाईव्ह मध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असणार आहे. लहान दामणी टीमचा संघनायक सुरेश देखील मगाशीच उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असणार आहे. तर चला लहान दामणी संघाचे फलंदाज पाठवायचे. दोन षटकांची मॅच असणार आहे बघा. तर संजय दादा चौधरी आपण कुठे असाल तर आपण लगेच मंचावरती याचे बघा. आज खरं तर त्यांच्या प्रेरणार्थकाली हा संघ पॅक केला जातोय आणि सुपर फाईव्ह मध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न नक्की असणार आहे. कारण एका साईडला तितकाच ताकदीचा संघ कलोते हा संघ आपल्याला पाहायला मिळते. सुदाम निरगुडेच्या नावाने हा संघ सातत्याने ओळखला जातोय. एक आक्रमक शैलीचा खेळाडू ज्याने बरेचसे विक्रम त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात आणि आजच्या रात्रीमधील हा संघ कोणता संघ असणार जो ग्रामस्थ मंडळ चषक मात्र गाजवणार याच्यावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. खूप लांबवरचा प्रवास करून कलोते रहते संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दामणी टीमचे बिग पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतील. संजय दादा चौधरी त्यांचं इथे शुभ आगमन. दादा आपलं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आज देखील त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्माईल पाहायला मिळेल. कारण आज आपण पाहायला गेलो तर सुपर फारमध्ये दाखल होण्याचं स्वप्न त्यांचं साकार होईल का असं म्हणतात ना की सकाळी पाहिलेलं स्वप्न हे खरं होत असतं. मात्र कोणत्या संघाने सकाळी पाहिलेलं स्वप्न हे सत्यात उतरले काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला जे गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कलोते रहते या दोन संघांमध्ये आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. पंचांचा विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायचे. दोन षटकांची मॅच. येस पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. ऑन अ स्ट्राईक एंड वरती मागील मॅचचा हिरो मेन ऑफ द मॅचचा हिरो वन मॅन आर्मी दामणी टीमची रण मशीन भरत बस्मा हे खरं तर मोठं नाव आहे. आज डेच्या स्पर्धेमध्ये खरं तर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. अनुपस्थितीमुळे त्याचा संघाला पराभूत व्हावं लागलं आणि नाईट स्पर्धेमध्ये फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध असं वाटत होतं. सीमारेषा लगत जेल टिपला जातोय. गोल्डन डकची शिकार पहिली सफलता. गोलंदाज सुदाम निरगुडेच्या नावावरती बिग फिश इन द नेट. भरत बस्मा बॅक टू द डगआउट. थँक यू सो मच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय कम्मलीचा फटका होता. उंची जास्त होती. फटक्यामध्ये ताकद देखील भरपूर वापरली होती. चांगलं शत्ररक्षण शत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिला दीपक निरगुडा. हा तर खरं तर एक चांगलं नाव आहे सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर या खेळाडूनं बरेचसे विक्रम त्यानं गाजवलेत. बरेचसे मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूनं देखील गाजवलेत आणि त्याचनंतर साधा सोपा झेल सोडणार नाही. एक महत्वाची विकेट. नौका फलंदाज युनाईट नंबर 3 वरती दाखल होत असताना दीपक बस्मा देखील एक मोठा फलंदाज आहे. आजच्या डेच्या स्पर्धेमध्ये देरंगच्या मैदानावरती अक्षरशः फलंदाजाने 15 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची नाबाद केली गेली होती. मात्र इथून आक्रमण करावं लागेल. हा सामना फार महत्वाचा आहे. इथून आक्रमण करणार का एक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू जर होता मिड विकेट रिझन टार्गेट केलं जात आहे. 3 बाउन्स चेंडू कॅरी केला जातोय. उचलणार फेकणार आणि तोपर्यंत मात्र एक धावी सहजरित्या कम्प्लीट केली जाते. एका दाबेने संघाचा श्रीगणेश केला जातोय. जे जे गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या होत्या या फलंदाजाना कोण विसरणार या फलंदाजाला. सुरेश उघडे ऑन स्ट्राईक. सुरेश साडे फटका भरपूर चांगला शत्ररक्षक आहे. आणखीन एक सफलता. अजून एक महत्वाची विकेट. सुरेश उघडा बॅक टू पवेलियन. दुसरा धक्का लागला जातोय बॅटिंग करणाऱ्या लहान दामणी टीमला. सुरेश बॅक टू द डगआउट. तुझ्यासाठी
थैंक यू डीजा। एक ह्या धावसंख्येवरती दोन सफलता असं वाटत होतं मागील मॅचमध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी भरतनं केली होती ना असं वाटत होतं की या सामन्यामध्ये देखील भरत चांगली फलंदाजी करेल। मात्र फलंदाज भरतनं सर्व प्रेक्षकांना नाराज केला। त्यानंतर इनॅट नंबर 4 वरती दाखल झाला नाना खंडवी हा देखील संघाचा प्रमुख फलंदाज आहे। मात्र इथून या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल। मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय सुदाम निरगुडा सहज चेंडू मारू देणार नाही कारण त्यामागचं कारण त्याची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आज खरं तर दाखवून देत असताना। उर्वरित आपण पाहायला गेलो तर चार चेंडूंचा खेळ संपलाय। चार चेंडूमध्ये अवघी एक धाव खर्च केली आहे। दोन षटकांची मॅच मैदानावरती रंगली जाते। नानाला इथून आक्रमण करावं लागेल। नानासाठी हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता हलक्या त्यानं कट करण्याचा प्रयत्न केला होता। चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाही डॉट चेंडूची सांगता होत असताना लाचे बाप गोलंदाजी गोलंदाजचा प्रात्यक्ष दाखवून देत असताना आज या गोलंदाजच्या माध्यमातून बाधू आहे। आज सातत्याने मोठमोठ्या ओपन टुर्नामेंट का केलं असतो याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुदामच्या माध्यमातून दाखवून देत असताना जबरदस्त गोलंदाजी अक्रॉस द लाइन बॅटची टॉपी थर्ड मॅन रिझन टार्गेट कार्पेटच्या सहाय्यानं शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतो उचलणार फेकणार आणि तोपर्यंत या दोन धाव मात्र वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत। इंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक फर्स्ट इथे संपला जातोय। टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली आहे। 3 आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट टीम लहान दामणी संघ डीजे थँक यू डीजा। एका षटकांच्या नंतर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचले अवघ्या 3 आकड्यावरती असं वाटत होतं की या पहिल्या षटकावरती आक्रमण केलं जाईल। मात्र त्यामागचं कारण सुदामनं दाखवून दिलं एकही मोठा फटका दिला नाही या अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि दोन महत्वाच्या फलंदाजांना देखील बाद करण्यात येत आलं। इंडिया नंबर 2 वरती गोलंदाज नामदेवला आपण पाहू शकाल। नामदेव येतोय गोलंदाजी मार्कवरती। नामदेववरती आक्रमण केलं जाईल का कारण दीपक बसमा एक स्पोर्टर खेळाडू आहे। त्याच्या बॅटमानं चौकार षटकारांची अध्यक्ष भाग जी नेहमीच पाहायला मिळते। मात्र या मॅचमध्ये मात्र त्याला संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीत दूर करण्याचं काम या फलंदाजाला करावं लागेल। बॅटच्या मधोमध लॉंग ऑन रिझनला हवेमध्ये चेंडू शतरक्षक येतोय चेंडूवरती झेल टिपला जातोय। आणखीन एक सफलता इनॅट नंबर 3 चा फलंदाज तंबूच्या आशाला दीपक बसमा बॅक टू द डगआउट। थँक यू डीजा। नरेश उगडा हा फलंदाज आपण पाहतोय। पहिल्या सामन्यामध्ये देखील या फलंदाजाने खरे तर चांगली फलंदाजी केली होती। लहान दामणी संघ अडचणीत होता जबील या फलंदाज मैदानावरती दाखल झाला त्याचनंतर या फलंदाजाने खरे तर धाबेचा डोंगर रचला होता। बॅटची टॉपीज चेंडू बराच वेळ हवेमध्ये नॉमॅट स्टँडमध्ये चेंडू लँड होतोय। दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत। तिसरीची मार्क केली जाते। नाना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राईक एंडवरती थ्रो वेगाने पाहायला मिळाला होता। थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळाली आणि या 3 धावा मात्र वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत। 3 धाव्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकेवरती 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। नामदेव हा गोलंदाज इनॅट नंबर 2 वरती आला आणि त्याचनंतर पहिल्या चेंडूवरती एक महत्वाची विकेट त्यानंतर नरेश मैदानावरती आला। त्याच्या बॅटमॅन तब्बल 3 धाबाचं योगदान आपल्या टीमसाठी दिला। लहान दामणी संघाच्या रन मशीन अर्थातच भरत बसमा बाद झाल्यानंतर दीपक बसमा बाद झाल्यानंतर या दोन फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी अशा निर्भयत असणाऱ्या आज खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय। लहान दामणी संघ आई गाव दे क्रिकेट संघ लहान दामणी या नावाने आज संघ खरं तर उतरला जातोय। अचेंडू देखील भरपूर चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सजवण्याचा प्रयत्न दुसऱ्या अँगलला चेंडू अडवला त्याचनंतर दोन धाबा कम्प्लीट तिसरीची माग इथे काय घडलं जाईल त्यानंतर दोनच धाबा इथे समाधान मानावा लागेल। दोन धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकेवरती 8 या धावसंख्येवरती। आता संघ अडचणीत सापडलाय। लेरो से डोरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालों की कभी आरण होती इथून नानाला मात्र प्रयत्न करावे लागतील। प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं ना या षटकावरती। आतापर्यंत आपण पाहायला गेलो 3 चेंडूंचा खेळ संपलाय। अजूनही 3 चेंडू बाकी आहेत। 3 चेंडूमध्ये एखादून मोठे फटके आल्या तर ते मोठे फटके बरेचसे काही सांगून जातील टीम कलोते संघासाठी। मात्र ते मोठे फटके येणार का हे काहीच आपल्याला पाहायला मिळणार नाही।
डॉट चेंडूशी सांगता, उचली घेणारा चेंडू होता, अलकेदन कट करण्याचा प्रयत्न नानाच्या माध्यमांना राहिला होता, बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये, डॉट चेंडूशी सांगता होतोय. आठ दाबा धावफलकावरती अजूनही दोन चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. दोन चेंडूमध्ये किती दाबा खर्च करेल एका इतर पाहण्या निश्चित गरजेचं असणार या कलोती टीमच्या माध्यमातून. नामदेव हा गोलंदाज पंचांच्या डावीकडनं नानासाठी हा चेंडू फटका पसलाय, बराच उंच गेलाय, शतरक्षक स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोत्री मध्ये फड कॅच, कम्मालीचा झेल टिपला जातोय, आणखीन एक सफलता. नाना खंडवी बॅक टू रेग आउट. धामणी संघाचे फलंदाज शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे फलंदाज फटका दाखवेल याच्यावरती लहान धामणी टीमच्या पाठीराखांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. दिनेश शीद हा फलंदाज आपण पाहतोय, पहिल्या मॅच मध्ये हा फलंदाज सलामी लागला होता. आता काहीतरी मी तर म्हणेन रणनीती वेगळी आखली गेली संघाच्या संघटनायकानं. दिनेशला 6व्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल केला. शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे फटका दाखवून देईल याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा. टीमची धावसंख्या अवघ्या 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज नामदेव तयार गोलंदाजी मार्कवरती. अभेचा चेंडू अप ट्रॅकर होता, कोणत्याही प्रकारे धाव मिळली जात नाहीये. षडक संपण्याचा इशारा इंड ऑफ द बर. दोन षडकांचा खेळ संपलाय, दोन षडकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. उत्तरार्थामध्ये बनवायचे 12 चेंडू मध्ये 9 धावा फलंदाजी करत असणारा कलोते रहते टीमला. थँक्यू डीजा. तर चला लहान धामणी संघ आपण शत्ररक्षण सजून घ्या. लहान धामणी संघ सहजासहजी सामना सोडणार नाही या कारण गोलंदाजी त्यांची ताकद आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिली होती सीबीडी सारख्या मातब्बर संघाला परास्त केलं, त्यामध्ये गोलंदाजी त्यांची बेदकता राहिली आणि आता बनवायचे 12 चेंडूमध्ये 9 धावा या डिफेंड केल्या जातील का हे खरे तर प्रश्नचिन्ह असणार या. मात्र तितकाच ताकदीचा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना सुदाम निरगुडा आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहू शकाल नामदेव चिडवे हे दोन नामवंत फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना. मात्र गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बादशाह ज्यानं 50 प्रीमियर लीग लागवली. नाना खंडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच झालेल्या 50 प्रीमियर लीगमध्ये ज्यानं आपल्या नावाची छाप सोडली, मोठमोठ्या फलंदाजाला आपल्या तालाच्या तालावरती नाचवल्या, तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नाना खंडवी. हे नाव खरं तर सध्याच्या घडीला चर्चेत आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र डावा डिफेंड केला करू देतील का हे काहीतरी चित्र आपल्याला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल. मात्र फलंदाज तितकेच ताकदीचे आपण पाहतोय. सुदामला आणि त्याला साथ देणारा फलंदाज नामदेव या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. 12 चेंडू 9 धावा कोणता संघ आजच्या रात्रीतील सुपर फाय मध्ये दाखल होईल याच्यावरती प्रेक्षक माय बापांच्या नजर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अजूनही बरेचसे प्रेक्षक वर्ग सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर लाईव्ह घर बसल्या प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल पुल टॉस होता, पुल टॉसला पुल पुल इन सक्सेसफुल लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू वन बाउंस ओव्हर द रोप, इट इज अ 4 रन्स. थँक्यू सो मच डीजे. अजूनही बनवायचे 5 धावा, 4 धावा धावफलकावरती, 9 धावांचं योगदान होतं आतापर्यंत. 4 धावा धावफलकावरती लगावलेत. नामदेव या बेली पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध समोर चेंडूला पाठवले,
दोन चेंडू वरती सामना फिनिश केला जातोय आणि अच्छा रात्रीतील सुपर फाय मध्ये दाखल होणार संघ कलोते रहते। कॉन्ग्रेच्युलेशन, वेल प्लेड बॉयज। थैंक यू डीजे। तर या सामन्याचा सामनावीर मेन ऑफ द मॅच नो डाउट छान गोलंदाजी करत असताना अवघ्या 5 धावा खर्च केल्या, दोन सफलता त्याच्या नावावरती। फलंदाजी करत असताना ज्यानं दोन चेंडूवरती 9 धावा आणि सामना खरं तर जिंकून दिला आपल्या टीमसाठी, तर कलोते रहते टीमचा वन मॅन आर्मी नामदेव, नामदेवला आम्ही विनंती करू आपण या मेन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी। ज्यानं कमालीची फटकेबाजी केली, लहान धामणी संघ आपले देखील प्रयत्न अपुरे पडले, पुढील वाटचाली झाली। तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा, आज हरलात उद्या जिंकण्याची आशा ठेवा, नेहमीच यश प्राप्त होईल। मेन ऑफ द मॅच नामदेव आपण या मेन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी नामदेवला आम्ही इन्व्हाइट करू आणि अच्छा दिवसातील सुपर फाय मध्ये दाखल होणार संघ जे चेरोबा क्रिकेट संघ बाजेपूर त्रिडी यांच्या विद्यमानाने खरं तर आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 चा दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळतोय आणि अच्छा रात्रीतील सुपर फाय मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच कलोते रहते संघ। तर चला नामदेव आपण फास्ट यायचे बघा मेन ऑफ द मॅच घेण्यासाठी या मेन ऑफ द मॅच ज्याच्या माध्यमातून खरं तर चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याचनंतर चांगली फलंदाजी देखील त्यानं प्राप्त केली आणि शेवटच्या क्षणाला खरं तर तो सामना जिंकून दिला, आपल्या टीमला सुपर फाय मध्ये दाखल केलं जे चेरोबा क्रिकेट संघ बाजेपूर आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 मध्ये सुपर फोर मध्ये सुपर फाय मध्ये जाणारा तिसऱ्या रात्रीतील संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच कलोते रहते। कॉन्ग्रॅच्युलेशन, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा। आणि आजची रात्र खरं तर इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। घरी जाताना मित्रांनो सावकाश जा, घरी आपली कोणीतरी वाट बघत आहेत, रात्रीची वेळ झाली, गाड्या मात्र सावकाश घेऊन जा। आणि आजचा दिवस आजची रात्र इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाली